कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीराची झीज भरून काढणारो जे पैलवान लोक असतात खेळाडू असतात किंवा शारीरिक कष्ट करणारे असतात यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी थंडाई कशी बनवायची आहे जी सर्वांच्यासाठीच अतिशय उपयुक्त आहे शरीरासाठी तर ही थंडाई घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत यासाठी नऊ ते दहा बदाम या ठिकाणी घेतलेले आहेत ही एक अर्ध्या तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत यामुळे याची पटकन साल निघून येते किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर पाण्यात भिजत घातली तरी चालतील आता अशा प्रकारे ही बदाम सोलून घ्यायचे आहेत एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सोललेले बदाम घालायचे आहेत थोडे काजू घालायचे आहेत त्याचबरोबर थोडी एक चमचा खसखस घालायची आहे या ठिकाणी एक चमचा बडीशेप घालायची आहे एक चमचा धने घालायचे आहेत सहा ते सात वेलची घालायची आहे हिरवी वेलची त्याचबरोबर दोन ते तीन चमचे खडी साखर घ्यायची आहे आता हे सर्व मिक्सर मधून असं याची चांगली अशी पूड करून घ्यायची आहे पाहू शकता एकदम बारीक अशी पूड आता याची केलेली आहे आता यामध्ये हे केशर दुधामध्ये मी आधीच भिजवून ठेवलं होतं गरम दुधामध्ये हे केशर भिजत घालायचं आहे आणि हे केशर युक्त दूध यामध्ये आता मिक्स करायचं आहे त्याचबरोबर थोडं आता थंड पाणी यामध्ये घालून आता हे पुन्हा असं मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये थंड दूध घालायचं आहे हे चांगलं फॅट असणार दूध घेतलेला आहे कारण अतिशय पौष्टिक हेल्दी अशी ही थंडाई बनते लगेच आपले हाडे मजबूत होतात शरीराची झीज पंच्याण्णव टक्के झीज भरून येते पटकन अगदी तुम्ही शहराची झीज भरून येण्यासाठी इतर फळे किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे खाता याही पेक्षा हा अतिशय उपयोगी अशी ही थंडाई आहे आता हे बारीक केल्यानंतर एक कॉटनच कापड घ्यायचं आहे हे एका भांड्यावरती असं ठेवून ही सर्व थंडाई आता अशी कापडानं गाळून घ्यायची आहे एकदम त्यासाठी चांगली पेस्ट करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ती थंडाई आता आपण कापडाच्या साह्यानं गाळून घ्यायची आहे अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा चौथा लगेच टाकायचा नाही तर पुन्हा एक दोन वेळा यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालून पुन्हा आणखी यामधील सर्व अर्क असा काढून घ्यायचा आहे कारण अतिशय हेल्दी पौष्टिक असे हे घटक सर्व आहेत लगेच टाकून द्यायची नाही एक दोन वेळा असं पाणी घालून पुन्हा याच्यातील असं हे पाणी काढून घ्यायचं आहे मस्त अशी एकदम हेल्दी अशी आपली थंडाई आता तयार आहे नक्कीच आपल्या मुलं जर हेल्दी राहावी अशी वाटत असतील तर आपल्या मुलांना रोज अशा प्रकारची थंडाई नक्की करून द्या कमेंट करून कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ शूटप्रेत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये